नमस्कार मित्रांनो, माय मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, अनंत चतुर्दशी पासून ते नवरात्रीच्या पहिल्या दिवसामधल्या पंधरवड्याला पितृपक्ष म्हणतात आणि या काळात कुठलंही शुभ कार्य केलं जात नाही, कुठल्याही नव्या कामाची सुरुवात केली जात नाही किंवा कुठलीही नवी वस्तू खरेदी केली जात नाही. पितृपक्षाची सुरुवात ही अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पौर्णिमेला सुरू होऊन ते अमावस्याला संपते आणि या अमावस्याला सर्व पितृ अमावस्या म्हटलं जातं. या काळात निधन पावलेले पितर म्हणजे वडीलधारी मंडळी तसंच इतर मृत नातलग यम लोकातून आपल्या नातेवाईकडे येतात. या काळात ते आपल्या अवतीभोवती वास्तव्य करून राहतात, त्यामुळेच या काळात पुन्हा श्राद्धविधी केले जातात आणि या श्राद्ध कर्मामधून पितराबद्दल आदर राखला जातो. त्यामुळे पितरांना सद्गती प्राप्त होते, मोक्ष मिळतो. तसंच त्यांचं मृत्यूदिनाविषयी निश्चित माहिती नसते, त्यांचंही श्राद्ध या दिवसामध्येच केलं जातं. मित्रांनो, या काळामध्ये केलं जाणारं पिंडदान हे देखील याच कारणास्तव केलं जात असतं. काही वेळा आपल्या मृत पितरांना स्वर्ग मिळाला नसतो, त्यांना दुसरा जन्मही मिळाला नसतो, असे आत्मे पितृलोकात किंवा आपल्याच अवतीभोवती भटकत राहतात. त्यांच्या शुद्धा शांतीसाठी पिंडदान करण्याची पद्धत आहे, मात्र लहान वयात मृत्यू झालेली बालकं किंवा संन्यास धारण केलेले पितर यांना पिंडदान केलं जात नाही. सर्व पितृ मोक्ष अमावस्या आपल्या घराण्यातील सर्व मृत आणि पूर्वजाचं श्राद्ध केलं जातं. म्हणजेच महालय हिंदू धर्मात अत्यंत महत्वाची तिथी मानली जाते आणि शास्त्राप्रमाणे या दिवशी नियमपूर्वक श्राद्ध केल्यामुळे शेकडो वर्षापासून अतृप्त आत्मांना मोक्ष प्राप्त होतं. परंतु प्रत्येक काम उचित विधीने केल्याने पुण्य प्राप्त होतं. म्हणून श्राद्ध कार्य हेतू काही महत्वाचे नियम पालन करून श्राद्ध क्रिया ही उचित प्रकारे करावी लागते, ज्यामुळे आपल्या पितरांना शांती आणि मोक्षाची प्राप्ती होते. दुसऱ्यांच्या निवासस्थानी किंवा भूमीवर श्राद्ध करू नये. श्राद्धात पितरांच्या तृप्तीसाठी ब्राह्मणाद्वारे पूजा कर्म करावं. ब्राह्मणाचा सत्कार न केल्याने श्राद्ध कर्माचे संपूर्ण फल नष्ट होतात. श्राद्ध करताना सर्वप्रथम अग्नीला नैवेद्य अर्पित केला जातो आणि नंतर हवन केल्यानंतर पितरांच्या निमित्त पिंडदान केलं जातं. मित्रांनो, रात्रीचे श्राद्ध करू नये. संध्याकाळी आणि सकाळी म्हणजे या काळामध्ये देखील श्राद्ध करणे उचित नाही. अशा प्रकारे मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.